आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 6761 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 206 जणांचा मृत्यू झालाय तर 516 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आणि गेल्या 24 तासांमध्ये 896 नवीन प्रकरण आलेली असून 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1008 वर जाऊन पोहोचली. एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 132 रुग्ण आढळल्यात. मुंबईमध्ये 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालाय. आतापर्यंत कोरोनामुळे शहरामध्ये 64 जणांचा मृत्यू झालेला असून कोरोनामुळे बरे झालेल्या 4 जणांना घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 245 वर जाऊन पोहोचली. एकट्या पुणे शहरामध्ये 207 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे 26 पेशंट्स आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या 25 झाली आहे. 24 तासांमध्ये धारावीमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण सापडले. 6 पैकी 5 रुग्ण हे मुकुंदनगर कॅम्पमधील आहेत. 4 पुरुष आणि 1 महिलेला कोरोनाची लागण झाली आणि धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर जाऊन पोहोचली. तर मुंबई पोलीस आता धारावी आणि इतर दाटीवाटीच्या वस्तीमध्ये ड्रोनच्या मदतीनं उद्घोषणा करतात. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते आणि जे विभाग सील करण्यात आले त्या विभागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं पोलीस ड्रोनच्या सहाय्यानं लोकांपर्यंत माहिती आणि सूचना पोहोचवतात. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी पोहोचणं अडचणीचं ठरत असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली परिसरामध्ये 5 रुग्ण तर कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळलाय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 9 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही 43 वर जाऊन पोहोचली तर आज यामध्ये 9 रुग्णांची भरही पडली आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांची राज्यभर जोरदार कारवाई सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या 34,000 प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. सुमारे 19,000 वाहनं पोलिसांनी जप्त देखील केली आहेत. अवैध वाहतूक प्रकरणी 2,510 जणांना अटक करण्यात आली आहे. क्वारंटाईनचं पालन न केल्याप्रकरणी 468 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर आयसीएमआरच्या अहवालानुसार देशातील काही भागांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात सामुदायिक प्रसारणाला सुरुवात झाली आणि त्याचा अर्थ भारत तिसऱ्या टप्प्याला पोहोचलेला आहे. फेब्रुवारी ते 2 एप्रिल या काळामध्ये आयसीएमआरने कोरोना विषाणूच्या 5,911 संशयित रुग्णांची गंभीर तीव्र श्वसन आजार अर्थात सारीची चाचणी केलेली होती. यापैकी 104 म्हणजे 1.8% रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. देशातील 15 राज्यांमधील 36 शहरांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तर लॉकडाऊनचा कालावधी जो आहे तो 10 ते 15 दिवसांनी वाढवण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आज चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या मागणीमध्ये मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्याची मागणी होणार आहे. अकोला जिल्ह्यात सकाळी आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे चौघही एकाच कुटुंबातील आहेत. अकोला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या 13 पोहोचल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर 4 बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते. चंद्रपूर शहरामधील एका 58 वर्षीय मृत व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत धक्कादायक पेच निर्माण झालाय आणि हा पेच सरकारी प्रयोगशाळेचा रिपोर्ट खरा मानायचा की खासगी प्रयोगशाळेचा याबाबत 30 मार्चला या व्यक्तीचा नागपूरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. या व्यक्तीला श्वसन संस्थेशी संबंधित आजार असल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने घेण्यात आले. सरकारी प्रयोगशाळेत तपासलेल्या चाचणीत कोरोना नसल्याचा रिपोर्ट आला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला कांदा बटाटा फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात तीनही मार्केटमध्ये ग्राहकांना खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा नवी मुंबईमध्ये लागलेल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मालेगाव चांदवड आणि उमराण या बाजार समित्या अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आता त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनानं तोडगा काढावा अशी मागणी केली जाते. पिंपरी चिंचवड मुख्य भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे महापालिकेने पिंपरी भाजी मंडई बंद केली होती. मात्र राजकीय मध्यस्थीनंतर ही भाजी मंडई जी आहे ती पुन्हा सुरू झाल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगची अशी तशी केली आहे. पालिकेनं घातलेले नियम ना भाजी विक्रेते पाळताना दिसतायत ना ग्राहक. त्यामुळेच कोरोना आजाराचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
कोरोनाचं संकट अजून वाढत असताना ठाण्यामधील गर्दी काही कमी होण्याचं चिन्ह नाहीये. जांभळी नाका मार्केट या ठिकाणी चार ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला तरीही मार्केटमधील गर्दी काही कमी होत नाहीये. पण ठाणेकर इतके बेजबाबदार वागतातच कसे, ठाणेकर गर्दी करतातच कसे असा प्रश्न निर्माण झाला. अनेकदा सांगून देखील अनेक जण छोट्या मोठ्या कारणांसाठी बाहेर पडताना दिसतात. माहीमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी भरीमोठी रांग पाहायला मिळाली. विनाकारण बाहेर पडू नका या प्रशासनाच्या आवाहनाकडे अनेक जण दुर्लक्ष करताना दिसलेत. तर महालक्ष्मी इथं छोट्या मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि त्यामुळे संचारबंदीचा जागोजागी फज्जा उडालेला पाहायला मिळतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिक सर्व नियम पायदळी तुडवत असल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी बाजारात पाहायला मिळाला. भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळण्याच्या उपाययोजनांचा फज्जा उडाला. अमरावती शहरामध्ये गर्दी टाळण्यासाठी होलसेल मार्केट आणि भाजी बाजाराचं विकेंद्रीकरण करण्यात आलंय. पण तरी देखील होलसेल बाजारात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होतीये आणि या होलसेल बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांनाच भाजीपाला द्यावा असा नियम असताना देखील नागरिक इथे गर्दी करतात. अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. कर्जत तालुक्यामध्ये चक्क रस्त्यावर येऊन लोकांना समजावत होते नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नये, अन्यथा कोरोनाच्या माध्यमातून आपल्या घरासमोर यम येईल असा संदेश देण्यासाठी खरा यमच तिथं अवतरलेला होता. गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या राजेंद्र घोरपडे या हवालदारानं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या खात्यातून 25,000 रुपयांचा निधी दिलाय. तर गरिबांसाठी गहू, तांदूळ, डाळ, हिरव्या भाज्या, बिस्किट पाकिट्स हे चेंबूर इथे मित्रांच्या मदतीनं त्याने वाटपही केलंय. पोलीस हवालदाराचं सगळीकडे कौतुक होतंय. तर मावळ तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 48 तासांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात येतो आणि या दरम्यान घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरामधील दुकानं बंद ठेवण्यात आलेली असल्यामुळे जनता कर्फ्यू 100% यशस्वी होताना दिसतोय. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड प्रशासन सतर्क झालेलं आहे. सगळ्यात जास्त गर्दी होणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटवर निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मार्केटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या कक्षातूनच जावं लागतंय आणि त्यामुळे त्यांचं सॅनिटायझिंग देखील होत आहे. सिंधुदुर्गामध्ये कणकवली नगरपंचायतीनं जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठा सॅनिटायझर डोम उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे वाहनांसहित नागरिकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर सर्व जगामध्ये हाहाकार माजविणारा कोरोना विषाणू महाराष्ट्रात हातपाय पसरत चाललाय. भिवंडी शहरात त्या शिरकाव करू न देण्यामध्ये भिवंडी महानगरपालिका अधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांची मोलाची साथ असल्यामुळे आदर्श पार्क, अजयनगर या परिसरात सफाई कर्मचारी जंतुनाशक आणि धूरफवारणी करण्यासाठी आलेले होते. इमारतींच्या खिडक्यांमधून नागरिकांनी टाळ्या देखील टाळ्या आणि थाळ्या वाजवून या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांचं स्वागत केलं. सफाई कर्मचाऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातल्या शिवाजीपेठेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा आहेर देऊन सत्कार झालाय. शिवाय त्यांच्या गळ्यामध्ये नोटांचा हार घालत एक प्रकारे त्यांची ऊर्जा वाढवण्यात आलेली आहे. तर आता कोरोनापासून प्राण्यांना बचाव करण्यासाठी नागपूरमधील गोरेवाडा आणि महाराजवास प्राणी संग्रहालयांना खबरदारीचे उपाय करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्राण्यांना खाद्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि हँडग्लोव्ज घालणं अत्यावश्यक आहे. रक्तदान करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत भंडारा जिल्ह्यात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हे शिबिर 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर शुक्रवार ते रविवारी 12 एप्रिलपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे टाळेबंदी जाहीर करण्यात आलेली असून या दरम्यान सगळी दुकानं बंद राहणार आहेत आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असताना दिसतोय. उत्तर प्रदेशमध्ये हापूर इथं एका व्यक्तीनं थेट झाडावरच घर बांधलंय. झाडावर आसरा घेऊन ही व्यक्ती आनंदानं त्याचा वेळ व्यतीत करताना दिसते. तर चेन्नईमधल्या शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये संसर्ग रोखण्यासाठी रोबोचा वापर केला जातो आणि या रोबोकडूनच रुग्णांना जेवण आणि औषधं दिली जातात. संसर्ग रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय. दिल्लीतील गौतम बुद्ध नगरमधील पोलीस अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवून आहेत. जुमाच्या नमाजादरम्यान कोणतीही गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.
तर अमेरिकेच्या न्यूयॉर्क इथं कोरोनामुळे दर दिवशी तब्बल 500 अधिक लोकांचा बळी जातो, त्यामुळे तिथे मृतदेहांचं सामूहिक दफन करण्याची वेळ आली आहे आणि त्याचे धक्कादायक व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जर्मनीमध्ये गुरुवारी 266 जणांचा मृत्यू झाला. 24 तासांमध्ये जर्मनीमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे. युरोपमधील या सगळ्यात बलाढ्य देशामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2373 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या 113,525 इतकी आहे. तर फ्रान्सच्या चार्ल्स गेगॉल या युद्धनौकेवर कोरोनाचे 50 रुग्ण आढळले आहेत. 69 जणांची चाचणी करण्यात आली होती, त्यातील 50 पॉझिटिव्ह आढळलेत आणि सगळे 50 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं फ्रेंच नौदलानं सांगितलंय. ही युद्धनौका सध्या अटलांटिक महासागरात आहे. आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना घरी राहा, सुरक्षित राहा.